अशी गंधर्व धाडा बोलवा मग त्याच बार करेंगे आम्ही पाहतोय ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही याचं मंत्रालय जगात कुठं निर्माण झालं ते महाराष्ट्रात झालं. धर्म आणि जातीच्या नावानं तुम्हाला आम्हाला ज्या दिशेनं झालं पाहिजे त्या सगळ्या दिशा आमच्या तोडून टाकल्या. दिशा हीच समाज तयार केलेला. त्या दिव्यांग बांधवांसाठी कायदा झाला पण शासन निर्णय निघत नव्हता. या पक्षिकोन दिव्यांगाच्या विश्वासावर त्यांची शासन तर आयुष्याची पत्ती बांधत आहे. आईचा चेहरा कसा आहे माझा भाऊ कसा दिसत असतो झाड कशाने मला आव हिरव असतं का लाल असत. तुम्हाला आम्हाला रंगाच्या पत्त्या पेटून बांधवणारे लोक भगवान निळा आणि हिरवा असं सांगणाऱ्या लोकांना अन्नमास्त्र कुठं पाहिजे हिरवा लाल असते का हिरवा असतो. शिवगर्जना तुमची मुंबईतील माणसाला माहीतच नाही पडत कानाच्या बाहेर. मित्र लक्षात घ्या 70-75 वर्षामध्ये तुम्हाला जे काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. धर्म आणि जातीच्या नावानं तुम्हाला आम्हाला ज्या दिशेनं झाले पाहिजे त्या सगळ्या दिशा आमच्या तोडून टाकल्या. दिशा हीच समाज तयार केलेला. खऱ्या मुद्द्यापासून आम्हाला दूर नेण्याचा प्रयत्न केलेला. ज्या दिव्यांग बांधवांसाठी कायदा झाला पण शासन निर्णय निघत नव्हता या पक्षिकोनानं दिव्यांगाच्या विश्वासावर त्यांची शासन आज जगातलं पहिलं दिव्यांग कार्यालय महाराष्ट्रात सुद्धा आहे. या गद्धारीपूर्ण अशी गद्धार तर धाडा करू आम्ही त्याच बार करेंगे. आम्ही पाहतोय ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही याचं मंत्रालय जगात कुठं निर्माण झालं ते महाराष्ट्रात झालं. त्या मंत्रालयाचा आजचा पुरस्कार पत्रकार लागला 600 रुपयाचा हजार महिना करायला 8 दिवस दाखल झाले. किती झाले 600 रुपयाचा व्यवस्थापन असेल. आम्हाला 3 लाख रुपये पगार आहे. तो कलेक्टर तहसीलदार येतो हा 6 दिवस कलेक्टर 2.5 लाख आणि तहसीलदार किमान 1.5 लाख. ते तिथे कॅप्टन पकडले तर ते कमी भेटू ते पकडता येत नाही. बाकी केसेस सुरू राहतात